पैठण येथील नाथषष्ठी यात्रा भरणार असल्याची माहिती राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात दिली. यात्रा भरणार असे मंत्री भुमरे यांनी जाहीर केल्याने यात्रा रद्द झाल्याच्या अफवांना आता पूर्ण विराम मिळालाय. आज सकाळी नाथ समाधी मंदिर परिसरात मंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाथषष्ठी यात्रा पूर्वनियोजन करण्यासाठी तालुका प्रशासकीय अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री भुमरे यांनी नाथषष्ठी यात्रा भरणार असे जाहीर करून यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या पैठण नगरीत संत महंतांसह भाविकांना सुविधा मिळाव्यात, त्यांना कुठल्याही अडचण येणार नाही याची काळजी नगर परिषद, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांनी घ्यावी असे आदेश यावेळी भुमरे यांनी दिले. या बैठकीला महसूल उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार दत्तात्रय निलावाड, नगर परिषद मुख्य अधिकारी संतोष आगळे, जलसंपदाचे अभियंता अशोक चव्हाण, सरकारी दवाखान्याचे पाठक डॉक्टर भारत चव्हाण, नंदलाल काळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पवन लोहिया, चंद्रकांत भराट, नाथ संस्थान कार्यकारी विश्वस्त दादा बारे, संभाजी सव्वाशे, शेखर शिंदे, गणेश मडके, विष्णू मिटकर, सोमनाथ परदेशी, अरुण काळे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. 23 मार्च ते 25 मार्च या कालावधीमध्ये पैठण येथे श्रीनाथषष्ठी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जी यात्रा भरणार आहे त्या यात्रेचे नियोजन व त्याची तयारी याचा आढावा आज माननीय कॅबिनेट मिनिस्टर नामदार संदीपानजी भुमरे साहेब यांनी पैठण येथील नाथ मंदिरामध्ये घेण्यात आला. या बैठकीमध्ये माननीय मंत्री महोदय यांनी जी येणारी जी यात्रा आहे ती होणार आहे असं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे व त्या अनुषंगाने उद्यासुद्धा माननीय जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी या यात्रेच्या यात्रेच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठकसुद्धा उद्या आयोजित केलेली आहे. यापूर्वीसुद्धा मागील 2 आठवड्यापूर्वी तहसील प्रशासनाने याचे नियोजन बैठक घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने सर्व जे काही कामे आहेत ती कामे सर्व ठिकाण नियोजनाचे कामं चालू आहेत व त्याचा आढावा बैठक उद्या जिल्हाधिकारी स्वतः घेणार आहेत व येणाऱ्या भाविकांच्या सोयीच्या अनुषंगाने सर्व जिल्हा प्रशासनाने तयारी केलेली आहे व त्या अनुषंगाने उद्यासुद्धा त्याचं आपण आढावा बैठक घेणार आहोत व त्या अनुषंगाने एकनाथ जे संस्थान आहे यांनीसुद्धा या ठिकाणी सर्व भाविकांच्या सोयीसाठी तयारी केलेली आहे. गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण.